चंद्रपूर लगतच्या गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तहसील कार्यालयासमोर आमगाव खुर्दच्या ग्रामस्थांनी अनिश्चितकालीन आंदोलन सुरू केलं आहे. आमगाव खुर्द ग्रामपंचायतचा सालेकसा नगरपंचायतीत समावेश करावा या प्रमुख मागणीला घेऊन गेल्या 15 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा या तालुक्यातील सर्व महत्त्वाची शासकीय कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, महाविद्यालय, रेल्वे स्टेशन हे आमगाव खुर्द ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये आहे. त्यामुळे आमगाव खुर्द ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी पुढे आली. या मागणीच्या पूर्ततेसाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतच्या निवडणुकीवर बहिष्कार देखील टाकला. न्यायालयाचं दार सुद्धा ठोठावण्यात आलं आणि न्यायालयानं आमगाव खुर्द ग्रामपंचायतच्या बाजूनं निकाल दिला. असं असतानाही केवळ 8 लहान गावांचा समावेश असलेल्या सालेकसा या गावाला नगरपंचायतचा दर्जा देण्यात आला. न्यायालयीन आदेशाची अवहेलना करत चुकीच्या माहितीच्या आधारे हा निर्णय झाल्यानं तसंच आमगाव खुर्द आजही विकासापासून वंचित असल्यानं या ग्रामस्थांनी या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे. आमगाव खुर्दचा सालेकसा नगरपंचायतीत समाविष्ट करून विकास करावा या एकमेव मागणीसाठी हे आंदोलन होत असून या आंदोलनात ग्रामस्थांचा मोठा सहभाग आहे. याविषयी लाईव चंद्रपूरला मिळालेल्या प्रतिक्रिया पाहूयात. कारण की सालेकसा हे नगरपंचायत ग्रामीण क्षेत्रामध्ये बसलेली आहे आणि सर्व प्रकारचे बाजारपेठ आमगाव खुर्द इथं आहेत आणि शासकीय इमारत पण आमगाव खुर्द आहेत. आम्ही सालेकसाला निघताना कुठं चालला असं जेव्हा विचारतात लोक तेव्हा आम्ही सालेकसाला जातो म्हणून आम्ही लोकांना सांगतो. आज जे काही परिस्थिती आहे सालेकसा रेवणी जे आहे तिथं कोणत्याही प्रकारची आर्थिक येणारी उत्पन्नाचं साधन नाही आहे आणि हे सालेकसा नगरपंचायतची जे कार्यक्षेत्र आहे हे 7 किलोमीटर अंतरापर्यंत पसरलेली आहे, जंगल झाडीमध्ये पसरलेली आहे. आम्हाला असं माझ्या मते असं वाटते की आमगाव खुर्दला सालेकशामध्ये समावेश करण्यात यावा अशी आमची शासनाला विनंती आहे. आम्ही इथे आमगाव खुर्दला नगरपंचायत सालेकसा नगरपंचायतला नगरपंचायत समाविष्ट करण्यासाठी इथे आम्ही बसलो 27 जून 2018 पासून आणि ही मागणी आम्ही शेवटपर्यंत धरून ठेवू. कारण की जेव्हापर्यंत इथे नगरपंचायतला सालेकसा नगरपंचायत समाविष्ट करणार नाही तेव्हापर्यंत आम्ही आंदोलनात म्हणजे पूर्ण गावच्या महिला आणि सगळेच लोक आम्ही इथे आंदोलनात सहभागी आहोत. सालेकशाच्या तुलनेत इथल्या आमगाव खुर्दची लोकसंख्या तिथल्यापेक्षा बरीच जास्त आहे. तरी इथल्या लोकांनी जेव्हा सर्वे केला तर तेव्हा सालेकशाचं आमगाव खुर्दचा सर्वे करूनच त्या नगरपंचायतला दर्जा द्यायला पाहिजे होता, म्हणजे समाविष्ट करायला पाहिजे होता.